सर्वप्रथम सातारकरांना माझा नमस्कार। ही सातारा हाफ मॅरेथॉन माझी द्वितीय हाफ मॅरेथॉन आहे। माझं नाव प्रल्हाद रामसिंग धनावत, मी राहणार औरंगाबाद छोट्याशा गावातील बेंदेवाडी या गावातील राहणार आहे। मी भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे। सध्या मी हवालदार या रँकवर स्थित आहे आणि ही माझी 56वी हाफ मॅरेथॉन आहे भारतातली आणि साताऱ्यामधली माझी द्वितीय हाफ मॅरेथॉन आहे सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये। याच्या पहिले मी साताऱ्यामध्ये 2020ला फर्स्ट टाईम इथं हाफ मॅरेथॉन पळालो, त्यावेळेस माझं टायमिंग 1 तास 12 मिनिट होतं आणि आत्ताचं टायमिंग माझं 1 तास 9 मिनिट आहे। त्यावेळेस मी भारतीय कॅटेगरीमध्ये प्रथम होतो 2020ला आणि आत्ता पण भारतीय कॅटेगरीमध्ये मी प्रथम आहे आणि इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये पण प्रथमच स्थान पटकावलं आहे। आणि ह्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये खूपच चांगल्या प्रकारची ही अल्ट्रा हाफ मॅरेथॉन आहे आणि वर्ल्डच्या जागतिक स्तरा लेवलची ही हाफ मॅरेथॉन आहे। गिनीज बुक रेकॉर्डमध्ये या मॅरेथॉनचं नोंदणी आहेत आणि अल्ट्रा हाफ मॅरेथॉन याचं मोटो पण खूप छान आहे, फिटनेस जिंदाबाद। या मॅरेथॉनचं खूपच फिटनेसकडे लक्ष दिलं जातात। यांचे डॉक्टरची कमिटी, डॉक्टर साहेबांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन ऑर्गनाईज होते। तरी मी सगळ्या साताराकरांचं आणि इथल्या सगळ्या ऑर्गनाईज मीडिया व्हॉलंटियर्स पायलट्स सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। थँक्यू सो मच। मी कालिदास लक्ष्मी रे, मी मूळचा मांढरा देवीचा रहिवाशी आहे, सातारा जिल्ह्याचाच आहे। माझी सेकंड मॅरेथॉन आहे याची सातारा ही 2012चा ज्यावेळेस मॅरेथॉनची सुरुवात झाली होती त्याचा मी विनर होतो आणि आत्ता मी या मॅरेथॉनला सेकंड आलेलो आहे आणि माझा टाईम आहे 1 तास 12 मिनिटे। ट्रॅक आणि नियोजन आणि हे ट्रॅक खूप छान आहे आणि सातारा जिल्ह्यातला एवढा म्हणजे सर्वात मोठा इव्हेंट आहे। म्हणजे ही मला वाटतं इंडियातली एक नामांकित मॅरेथॉन होईल इतकं पार्टिसिपेट आणि क्राऊड आणि इतकं आपला लोकल सपोर्ट इतकं मोटिवेशनल होतं त्यामुळं ही एक खूप छान प्रकारे मॅरेथॉन ऑर्गनाईज झाली। रूट पण खूप छान आहे, मला थोडं हिल कमजोर असल्यामुळे मी थोडा कमजोर पडलो। हे माझं पर्सनल बेस्ट 1 तास 3 मिनिटं आहे हाफ मॅरेथॉनचं। ते नॅशनल रेकॉर्ड होतात, मी फुल मॅरेथॉनचं प्रिपरेशन करत आहे। मी सध्या मांढरदेव येथील येते राजगुरु कोचे सरांच्या अंडर प्रॅक्टिस करते। किती वर्ष झालं तुम्ही मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्या? मी मॅरेथॉन आत्ता 2-3 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आहे, पण असं स्पेसिफिक मॅरेथॉनचं प्रॅक्टिस नाही। माझं मेन इव्हेंट ट्रॅक इव्हेंट आहे, 15 वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहे मी। याच्यातून माझं करिअर झालेलं आहे, मी LIC मध्ये नोकरी करत आहे। माय नेम इज मनीषा जोशी, मेरा ये दूसरा सतारा मैराथन है। लास्ट टाइम मैं ओवरऑल फर्स्ट आई थी, इस बार ओवरऑल थर्ड आई हूँ। मैं अभी 10 दिन पहले इंडिया को रिप्रेजेंट किया है 100 किलोमीटर्स में जर्मनी में अल्ट्रा रनिंग के लिए, तो ये जस्ट 10 दिन के बाद का इवेंट है, तो इसीलिए मेरा टारगेट था 140 बट उसकी वजह से थकान की वजह से नहीं खींच पाई, बट अच्छा एक्सपीरियंस है। इसे मैं हर बार आना चाहूँगी, हर बार ये मैराथन करना चाहूँगी। मैं यहाँ पिछली बार मैं मुंबई में ही थी, इस बार मैं बैंगलोर शिफ्ट हुई, तो मैं बैंगलोर से यहाँ आई हूँ स्पेशली ये मैराथन करने के लिए। आई लव द रूट, आई लव द पीपल्स, आई लव द और अरेंजमेंट ओवर हियर। सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे 11वे पर्व एकदम उत्साहात चालू आहे। पावसाने पण रिमझिम हजेरी लावलेली दिसत आहे तुम्हाला। आपले भारतातले पहिले 3 विनर आहेत, प्रशांत धनाडे, कालिदास हिरवे आणि परम मोरे, हे तीनही मेलमध्ये फर्स्ट 3 आलेले आहेत आणि बाकीचेही रनर्स छान एन्जॉय करतात तुम्हाला दिसत असेल पाठीमागे खूप उत्साहामध्ये। आणि सर्व सातारकरांनी ह्या सगळ्याला सपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद। डॉक्टर पल्लवी कमलेश पिसाळ, रेस डायरेक्टर सातारा हिल हाफ मॅरेथॉन। आज आपलं 11वं पर्व या मॅरेथॉनचं, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं, अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलेलं आहे। सगळे रनर्स अत्यंत खुश आणि सगळ्या मॅनेजमेंटच्या बाबतीत त्यांना खूप आनंद झाला आहे। सगळ्यांनी तेच व्यक्त केलं आहे की आम्ही खूप हा रन एन्जॉय केला आणि पावसाने खूप चांगली साथ दिल्यामुळे सगळे रनर्स खूप उत्साहाने हे ही रन पूर्ण करत आहेत। थँक्यू। नमस्कार रनर्स, आज आपण बघत आहात स्पर्धा खूप मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे। या स्पर्धेला उत्साह वाढवण्यासाठी निसर्गानेही आपल्याला साथ दिलेली आहे। या रिमझिम त्या धावतात पावसात, रनर्स धावताना त्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे। धन्यवाद। सातारा हिल हाफ मॅरेथॉनची ही 11वी एडिशन आहे आणि ह्यावर्षी 7000 जास्त रनर्सनी भाग घेतलेला आहे। खूप उत्साहात पार पडली आहे, रनर्स खूप खुश आहे आणि निसर्गाने पण खूप साथ दिलेला आहे। सातारकरांनी पण विशेष कर खूप उत्साह दिला रनर्सला साईड, म्हणजे प्रत्येक चौकामध्ये चांगलं प्रोत्साहन देत होते।
खूप छान वाटतंय माहोल सगळं. थँक्यू.